केंद्र सरकारने तिसऱ्यांदा आपला बजेट जाहीर केला आहे. या बजेटमुळे अनेक क्षेत्रात फेरबदल झाले. असाच एक क्षेत्र आहे शेअर मार्केट क्षेत्र. याच्यात काय बदल झाले या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तीन ट्रेडर आहे ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की जे बजेट जाहीर झालं आहे त्याच्यामुळे काय फेरबदल झाले, काय मिळालं यांना. तुमचं तिघांचं न्यूज ट्रेडमध्ये स्वागत आहे. मला सांगा की जे केंद्र सरकारने बजेट घोषित केलं आहे त्या बजेटमधून तुम्हाला शेअर मार्केटमधून काय मिळालं आहे? सर, मी 2 वर्षापासून ट्रेडिंग करतो आहे आणि आधीच लॉसमध्ये आहे आणि परत यांनी एवढा टॅक्स वाढवला की आम्ही करायचं तर काय करायचं, त्यामुळं आम्ही अजून जास्त लॉसमध्ये जाऊ त्याकरता यांनी हे कमी केलं पाहिजे टॅक्स, कारण खूप जास्त झालेलं आहे. आणखीन ट्रेडर्स आहे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला होता. जेव्हा 4 जूनला रिझल्ट लागला तेव्हा तुम्हाला माहिती आहे की शेअर मार्केटचा काय हाल झाला होता. तुम्हाला काय वाटलं होतं की पुन्हा मोदी सरकार सत्तेत आली आणि शेअर मार्केट जे ट्रेडर आहे, जे होल्डर आहे, तुम्ही स्वतःच्या पैसे तिथे गुंतवता आणि नफा घेता, तोटा घेता, तरी टॅक्स देता, तुम्हाला वाटलं होतं काही भेटणार आहे म्हणून? हा जो बजेट त्यांनी सादर केलेला आहे हा अतिशय निराश करणारा असं बजेट आहे. मागील जे आमचे STT सिक्युरिटी ट्रान्झिट टॅक्स म्हणून एक त्याच्यात आहे, तो साधारण 1 लाखाला जो आहे 60 रुपये होता, आता तो त्यांनी 60% त्याच्यात ॲड केलेले आहे. मागच्या वर्षी माझे STTमध्ये जवळपास 1,60,000 रुपये गेलेले आहेत. आता या वर्षी समजा त्याचा 60% जर वाढला तर तो आपला ग्राफ जाणार आहे 2.5 लाखाच्या वरती. आणि गव्हर्नमेंटने असे सांगितले होते की रिटेल ट्रेडर जे आहेत आणि SEBIने पण अनाऊन्स केलेले आहे की 92% जे ट्रेडर आहे इंट्राडेचे FNOचे ते सगळे लॉसमध्ये आहे आणि यांना आपण वाचवण्यासाठी तरी काहीतरी करणार आहोत. तर त्यांनी त्याच्या उलट केलं, जे सांगितलं आहे त्याच्या उलट केलं आहे त्यांनी. उलट त्याच्यात टॅक्सेशन वगैरे वाढवून दिलेले आहेत. मागच्या वर्षी जो माझा लॉस झालेला आहे त्याच्यात फक्त 9 लाख रुपये जे आहे ते फक्त टॅक्समध्ये गेलेले. त्याच्यात त्यांनी GST लावलेलं आहे, SEBIचे चार्जेस लावलेले आहे, टर्न ओव्हर चार्जेस आहे, STD चार्जेस आहे. आता हे सगळे असताना सुद्धा गव्हर्नमेंट याच्यात आपलं जे ट्रेडिंग होते, स्कॅल्पिंग करतो आपण, पुन्हा पुन्हा घेतो, पुन्हा पुन्हा विकतो, तर त्याला स्कॅल्पिंग मत आहे त्याच्यात. म्हणजे 10 पॉईंट 15 पॉईंट कलेक्ट करायचे आणि मार्केटमधून निघून जायचं, मग संधी आली की परत तसंच करायचं. तर याच्यात काय होते, खूप जास्त ट्रेडिंग होते आणि टर्न ओव्हर जास्त दिसतो. ब्रोकरेज चार्जेस आहेत, जे मोठे मोठे फर्म आहे त्यांचा त्याच्यात फायदा आहे. आता याच्यात काय उरायलं, रिटेल ट्रेडर जो आहे तो मरू राहिला आणि गव्हर्नमेंट त्याच्यात त्याच्या टक्केवारी घेऊ राहिली. आता त्याच्यात ते टॅक्स वाढवलं आहे. आता समजा लाँग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन याच्यात पण इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. पहिले लाँग टर्म जो कॅपिटल गेन होता तो साधारण 10% होता, त्याच्यात 25% वाढ करण्यात आलेली आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पहिले 15% होता, त्याच्यात जवळपास 20% तो वाढवला आहे. म्हणजे तो साधारण 20% झालेला आहे. आणि तुमचं जर उत्पन्न मार्केटमधून 15 लाखाच्या वर आहे तर तुमचे 30% रक्कम कट होणार आहे. म्हणजे साधारण गव्हर्नमेंट आपल्याकडून 50% रक्कम घेणार आहे, पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं. आता हे स्लिपिंग पार्टनर झालेले आहे. आता नुकसान समजा कोणाचं काही झालं तर हे भरून देणार आहेत का? सगळ्यात रिस्की बिझनेस हा आहे स्टॉक मार्केट. कोणत्या क्षणी काय होणार तुम्ही सांगू शकत नाही त्याच्यात. तर गव्हर्नमेंटने कुठं ना कुठं रिटेल ट्रेडरचा विचार करावा आणि टॅक्सेस कमी करावे, जेणेकरून लोक जे आहे चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकणार. आणखीन ट्रेडर्स आहे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही बघितलं आहे आता बजेट घोषित झालं आहे. या बजेटमध्ये आता यांच्या म्हणण्यानुसार की फेरबदल मोठ्या प्रमाणात झालेले आहे शेअर मार्केटमध्ये, तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही आज प्लसमध्ये आहे की मायनसमध्ये आहे? नाही नाही, बजेटमध्ये जे आता फेरबदल यांनी केलेत या बजेटमध्ये आम्हाला खूप आशा होती किंवा काहीतरी टॅक्सेशन किंवा जे ब्रोकरेज घेणारे ॲप्स आहेत ज्यामध्ये ट्रेडिंग होते त्यांनी जे चार्जेस लावलेले ते कुठेतरी काहीतरी कमी व्हायला हवे होते. त्यांचे पण चार्जेस वाढले, टॅक्सेशन पण वाढलं. म्हणजे जवळपास जर आम्ही गणित केलं आहे तर 50% आपल्या प्रॉफिटमधून गव्हर्नमेंट घेते, 20% यांना जाते ब्रोकरेजवाल्यांना, 30% हे मागतायत. नेमकं करायचं काय? आम्ही कुठेतरी आता असं झालं की आपण 1 लाख जर नफा घेतला तर 50,000 आपले जात आहेत त्यामध्ये, आणि 1 लाख कमवायला आपल्याला एक साधारण 1 वर्ष जाईल अशी कंडिशन झालेली आहे. आणि मी स्वतः जो लॉस घेतलेला आहे 4 वर्षापासून ट्रेडिंग करतो, 4 वर्षामध्ये माझा लॉस सांगण्याइतपत, म्हणजे आम्हालाही असं वाटतं की एवढा लॉस झाला आहे कसं सांगा.
इतका लॉस झालेला आहे आणि तो आम्ही कव्हर करायला आता कुठेतरी त्यामध्ये चांगला अभ्यास झाला. मग त्यामधून आपल्याला जे जमा करायचं होतं त्यामध्ये 50% आता जाणार आहे, म्हणजे जे आम्हाला 4 वर्षात कव्हर व्हायचे होते त्यांना 8-10 वर्ष अजून लागतील या चार्जेसमुळे. तर त्यांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे रिटेल ट्रेडर्सचा आणि यामध्ये काहीतरी विचार करून टॅक्सेशन वगैरे कमी करून आणि जे ब्रोकरेज घेणारे ॲप्स आहेत त्यांना कुठेतरी त्याच्यावर थोडाफार आळा घालायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच. तुम्हाला एक प्रश्न आहे, विरोधक आरोप करताय आता की हे जो बजेट आहे हा कुर्सी बचाव बजेट आहे, दोन राज्यांना भरघोस निधी देण्यात आला आहे. तुम्हाला काय वाटते की शेअर मार्केटमध्ये हा जो टॅक्सेस वाढवला ते कशामुळे वाढवला असेल? केंद्र सरकारवर जे आहेत ना, मोठ्या प्रमाणावर जे आहे चंद्रबाबू नायडू व नितीश कुमार या दोन्ही जे राज्य आहे त्यांचे बिहार आणि आंध्र प्रदेश यांचा खूप जास्त लोड आलेला आहे आणि ते पैसे कुठून ना कुठून तरी आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. आता मागच्या वर्षीचा जो STD जमा झालेला आहे, सिक्युरिटी ट्रान्झिट टॅक्स, तो साधारण 27,000 ते 30,000 करोडचा रेशो आहे. आता त्याच्यात तुम्ही 60% ॲड करून घ्या, म्हणजे हे पैसे कुठून तरी केंद्र सरकार जे आहेत सामान्य ट्रेडरच्या खिशातून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हाच तो त्यांच्यावर बोजा आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. ते पैसे जमा करून ते बिहार आणि आंध्र प्रदेशला देणार आहेत. तर नक्कीच हा जो बजेट आहे तो शेअर मार्केटचे जे ट्रेडर आहे त्यांच्यासाठी निराशाजनक आहे असं यांचं म्हणणं आहे. वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा.